पुणे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ गेल्या वीस वर्षात हा मतदारसंघ नेहमीच दोन गटांमध्ये विभागला गेलाय एक गट म्हणजे कुल गट आणि दुसरा गट म्हणजे थोरात गट पक्ष कोणताही असला तरी या दोघांमध्ये तालुक्याची राजकीय ताकद विभागली गेलीय मात्र या दोन्ही गटांना हादरा देणारा निकाल हा लोकसभा निवडणुकीत लागला विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे एकत्रितरित्या महायुतीच्या उमेदवार सुनित्रा पवारांच्या बाजूने होते त्यानंतरही या मतदारसंघात दोघांना मोठा फटका देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं लीड घेतलं यातूनच या, या दोघांना बगडून तिसरी शक्ती या मतदारसंघात उदयास आल्याची चिन्ह या निमित्ताने दिसून आली आहेत तर नेमकी कोण आहे ही तिसरी शक्ती आणि येत्या विधानसभेला ही तिसरी शक्ती या दोन्ही गटांना कशी आव्हानात्मक ठरू शकते शिवाय इथून उमेदवार कोण असू शकतात याचाच लेट्सअप मराठीने घेतलेला हा ग्राउंड झिरो आढावा एकोणीसशे नव्वद मध्ये उषादेवी जगदाळे यांचा पराभव करत अपक्ष सुभाष कुल हे आमदार झाले तेव्हापासून दोन मतदारसंघाच्या राजकारणावर कुल घराण्याचा दबदबा आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राज्यात काँग्रेस विरोधी लाट असताना सुभाष कुल यांनी काँग्रेसच्या पंजावर तब्बल ब्याण्णव हजारांचं लीड घेत विजय मिळवला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा सुभाष कुलही पवारांच्या सोबत होते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर तिसऱ्यांदा आमदार झाले त्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेल्या प्रेमसुख कटारिया यांना केवळ मतं होती त्यावरून दौंड मतदारसंघावर कोणत्याही पक्षापेक्षा कुल यांचं किती हाती वर्चस्व होतं याचा अंदाज येऊ शकतो अशात दोन हजार मध्ये सुभाष कुल यांचं निधन झालं त्यानंतर दौंड मध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली त्यात रंजना कुल विजयी झाल्या पण या घटनेनंतर दौंडच्या राजकारणात कुल यांच्या वर्चस्वाला रमेश आप्पा थोरात यांनी पहिल्यांदा आव्हान दिलं दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून रंजना निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला थोरात हे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते आजपर्यंत जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रिय आहेत या चाळीस वर्षांपैकी ते तब्बल तेरा वर्ष बँकेचे अध्यक्ष राहिलेत अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात त्यामुळे रमेश थोरात यांना त्यावेळी अजित पवारांचा आशीर्वाद असल्याची चर्चा होती पण त्या निवडणुकीत रंजना कुल या चोवीस हजार मतांनी विजयी झाल्या होत्या नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने रंजना चिरंजीव राहुल यांना उमेदवारी दिली त्यावेळी थोरात यांनी बंडखोरी केली यावेळी मात्र थोरात त्यांनी सतरा हजार मतांनी बाजी मारली कुल घराण्याने तेव्हा पहिल्यांदाच पराभव बघितला या अंतर्गत राजकारणाला वैतागून दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक पार पडताच राहुल कुल यांनी रासपचा झेंडा हाती घेतला त्यावेळी लोकसभा निवडणुकीत दौंडमधून रासपचे महादेव जानकर यांना पंचवीस हजारांचं लीड होतं याच वातावरणाचा फायदा कुल यांनीही घेतला दौंडमधील निर्णायक धनगर मतं आणि भाजपचा पाठिंबा या बळावर त्यांनी राष्ट्रवादीच्या रमेश अप्पा थोरात यांचा अकरा हजार मतांनी तेव्हा पराभव केला आणि राहुल कुल यांनी गेलेली आमदारकी पुन्हा घरात आणली दोन हजार एकोणीस मध्ये कुल यांनी रासपऐवजी भाजपचा एबी फॉर्म जोडला पुन्हा रमेश थोरात विरुद्ध राहुल कुल अशी लढत रंगली यावेळी रासप सोडल्याचा परिणाम आणि कारखान्यातील भ्रष्टाचाराचे आरोप या सगळ्याचा निकालावर परिणाम बघायला मिळाला रमेश थोरातांनी कुल यांना चांगलाच घाम फोडला होता अगदी अंतिम फेरीपर्यंत निकाल स्पष्ट नव्हता कूल कुल पडतात की काय असं चित्र तयार झालं होतं पण अखेरीस कुल यांचा सहाशे त्र्याहत्तर मतांनी निसटता विजय झाला तेव्हापासून कुल यांनी सावध होत बेर्जेच्या राजकारणाला सुरुवात केली भाजप वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनीही सुद्धा राहुल कुल यांना ताकद दिली आता राहुल कुल हे भाजपमध्ये पण मधल्या काळात पुला खालून बरंच पाणी वाहून गेले राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर कुल यांचे पारंपरिक विरोधक रमेश थोरात हेच अजितदादांच्या सोबत आलेत 2014 दोन हजार चौदा आणि एकोणीस या दोन्ही निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंना दौंड मतदारसंघातून आघाडी मिळाली नव्हती यावेळी तर कुल आणि थोरात हे दोन्ही गट महायुतीतच असल्यानं यंदाही त्यांना दौंडमधून आघाडी मिळणार नाही असाच सगळ्यांचा अंदाज होता पण सुळेंना दौंडमधून तब्बल पंचवीस हजारांचं लीड आहे आता या मताधिक्याने महाविकास आघाडी आणि त्यातही शरद पवारांना दौंडची आमदारकी टप्प्यात आली असल्याचा कॉन्फिडन्स आलाय यात शरद पवारांचा उमेदवार कोण असणार एवढाच प्रश्न बाकी आहे मागील विधानसभा निवडणुकीत रमेश थोरातांचा थोडक्यात पराभव झाला होता आता यंदा तरी आमदारकी जिंकायचीच असा निश्चय करून थोरात समर्थक हे जोरदार तयारी करतायत पण त्यांना निवडणूक लढवायची असल्यास अपक्ष किंवा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्ष असे दोनच पर्याय आहेत थोरातांचे समर्थक त्यांना शरद पवारांशी जुळवून घेण्याचा आग्रह करतायत पण थोरात हे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात ते जिल्हा बँकेचे विद्यमान संचालकही आहेत त्यामुळे ते अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे जातील असं सध्याच तरी चित्र नाहीये रमेश थोरात सोबत नसूनही लोकसभेला इथून मताधिक्य त्यामुळे शरद पवार हे सुद्धा थोरातांच्या बाबतीत कितपत सकारात्मक भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे सध्याच्या घडीला शरद पवारांशी निष्ठावान राहिलेले आणि सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी जीवतोड मेहनत घेतलेले तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या नावाची चर्चा आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस नामदेव ताकोणे हे सुद्धा इच्छुक आहेत भाजपकडून यंदाही राहुल कुल हेच उमेदवार असतील हे तर स्पष्ट आहे सलग दहा वर्ष सत्ता हातात असल्याने केलेल्या विकास कामांच्या जोरावर राहुल कुल यांनाही उमेदवारी आणि आमदारकी कायम राखू असा आशावाद आहे पण महायुतीकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे हे सुद्धा इच्छुक आहेत आता यात यंदा कोण बाजी मारणार आणि कोण विधानसभा गाठणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी